हॅलो एवरीवन, तर आज आमचा पहिला व्लॉग आहे या चॅनलवर आणि व्लॉग मराठीतूनच असणार आहे. जर तुम्हाला व्लॉग आवडला आजचा तर तुम्ही लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत, भाऊ बहिणींसोबत, घरातल्यांसोबत शेअर करा. ठीक आहे, तर आज आम्ही आलेलो आहे आळंदीला. आळंदी हे काय आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला तर माहीतच असेल, पण तरीही मी माझ्याकडून काही प्रयत्न केला आहे आळंदी एक्सप्लोअर करण्याचा आणि आळंदीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. तर मी तुम्हाला काही माहिती सांगेल थोडक्यात आळंदीबाबत, आणि तुम्हाला पण अजून काही माहिती असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. ठीक आहे ना, आणि नेक्स्ट कोणतं प्लेस तुम्हाला एक्सप्लोअर करायला आवडेल या चॅनलवर ते पण तुम्ही मला सांगा कमेंट करून. ठीक ना, तर आत्ता आपण आलेलो आहे आळंदीला. हे बघू शकता तुम्ही, सगळा आळंदीचा परिसर आहे आणि ती जी नदी आहे ना ती इंद्रायणी नदी आहे. ठीक आहे ना, तिला इंद्रायणी नदी असं म्हणतात. हे बघा, मी हे सगळं दाखवलं आहे आळंदीच्या इथलं. ही नदी आहे जिची मी बात करत होते, ती आहे इंद्रायणी नदी. हिच्यात लोक पाय धुतात, हात धुतात, स्वतःलाही धुतात. हिच्यात म्हणजे चांगलं स्वतःला एक पवित्र बनवतात लोक हिच्यात स्वतःला स्नान करून. तर बघा, मी तुम्हाला थोडक्यात काही माहिती सांगते आळंदीची. आळंदीनं हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे समाधीस्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला होता. या आळंदी गावाला देवाची आळंदी असे पण म्हणतात, कारण चोराची आळंदी नावाचे आणखी एक गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. ही देवाची आळंदी पुण्यापासून 25 किलोमीटरवर आहे आणि वारकरी लोक तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व दिले जाते. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी येथे 1218 साली समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधी मंदिर बांधण्यात आले. आषाढी महिन्यात एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची एक पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे 216 किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात. आणि आता तुम्ही जे बघतायत ना ते एक्झॅक्ट ते ठिकाण आहे जे की मतलब जर आपल्याला सोमेश्वरांचं दर्शन घ्यायचं असेल, श्री सोमेश्वरांचं दर्शन घ्यायचं असेल, तसंच सोमेश्वरांचं दर्शन आपण घेऊ शकतो आणि तिथून पुढेच लगेच आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची जी समाधी स्थान आहे तिचंही दर्शन घ्यायला मिळतं. तर आम्ही आतमध्ये चाललो आहे. इतकी मोठी लाईन आहे ना तिकडे जाण्यासाठी, खूप मोठी लाईन आहे. आज रविवार होता आणि आज त्यामुळे जास्त गर्दी होती. ह्या मंदिरात कायम तशी गर्दीच असते, पण जर तुम्ही एकादशीला गेलात तर तुफान गर्दी असते. आणि आज रविवारचा दिवस होता तरी तुम्ही बघू शकता इतकी गर्दी आहे. खूप मोठी लाईन होती मंदिरात जाण्यासाठी. तर मी अजून तुम्हाला काही माहिती सांगते ह्याच्याबद्दल. चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते. त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवाची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीला चालवत नेले अशी आख्यायिका आहे. ती भिंतसुद्धा आळंदीला आहे. तुम्ही जर आळंदीला गेलात तिथे तुम्हाला इंद्रायणी नदी बघायला मिळेल, कृष्ण मंदिर बघायला मिळेल, मुक्ताई मंदिर बघायला मिळेल, राम मंदिर बघायला मिळेल, असे मंदिरं तुम्हाला बघायला मिळतील. विठ्ठल रखुमाई मंदिर मिळेल, स्वामी हरी हरेंद्र मठ हा पण बघायला मिळेल. आणि ना आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही आहे, त्यामुळे मी जास्त आतमध्ये देवाचे फोटो काढू नाही शकले, पण मी माझ्याकडून जितकं होईल तितकं काढण्याचा प्रयत्न केला आहे.
आणि आत्ता तुम्ही जे बघतायत ना गाईज, हे आहे देहू. देहूला तुकाराम महाराजांनी समाधी घेतली आहे, ते स्थान आहे. आत्ता जे आपण बघतो आहे हा देहूचा परिसर आहे. तर मी तुम्हाला देहूबद्दलही काही माहिती सांगते. तर देहू हे एक पुण्यातील गाव आहे. संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली व अवघ्या महाराष्ट्रात भक्तीचे मळे पिकवले, तो डोंगर देहूपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर आहे. सो आई होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सो टेक केअर, बाय बाय.